Hello students, in last video we have seen the distillation. In the distillation we have seen the simple distillation and another one, it is a fractional distillation. Distillation kashavarti depend hota, tar tyancha boiling point madhe jo difference asto tya difference mule apan kay karu shakto, distillation cha method na अपन दोन लिक्विड्स आहेत, ही लिक्विड्स अपन काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. ओके, जर सिंगल असेल तर सिंपल डिस्टिलेशन अपन यूज केलं होतं, आणि जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनेंट्स असतील तर त्यांच्यासाठी अपन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन यूज केलं होतं. दोघांमध्ये डिफरन्स असा होता की सिंपल डिस्टिलेशनमध्ये रेग्युलर कॉलम यूज केला होता आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशनसाठी फ्रॅक्शनेटिंग कॉलम यूज केला होता. फ्रॅक्शनेटिंग कॉलमचे वेगवेगळे टाईप्स पण आपण बघितले होते, इमेजेस दाखवले होते मी तुम्हाला. जसे लिक्विड्स असतील त्याप्रमाणे ते कॉलम्स यूज केले जातात. फिल्ट्रेशन मेथड आपण बघितले होते, फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन अंडर प्रेशर. सिमिलरली हे जे डिस्टिलेशन आहे याची पण एक टेक्निक, थर्ड टेक्निक आहे बघा, डिस्टिलेशन अंडर द रिड्यूस्ड प्रेशर. डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, याच्यामध्ये पण काय केलं जातं की ॲज लाईक फिल्ट्रेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, की जिथं आपण व्हॅक्युम पंप यूज केला होता, इथं पण काय केलं जातं तर एक व्हॅक्युम पंप यूज केला जातो. मग हे कशासाठी यूज केलं जातं, तर काही जे लिक्विड्स असतात ते डिकम्पोज होतात हायर टेम्परेचरला, तर त्यांच्यासाठी स्पेशली हे टेक्निक यूज केलं जातं. ठीक आहे, डिस्टिलेशन आपण बघितलेलं आहे. द नेक्स्ट थर्ड पार्ट ऑफ डिस्टिलेशन, डिस्टिलेशन अंडर द रिड्यूस्ड प्रेशर. सी, लिक्विड्स हॅविंग व्हेरी हाय बॉइलिंग पॉईंट, ओके, बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे, 100 पेक्षा जास्त आहे जनरली, तर काय केलं जातं, तर आपल्याला खूप हिटिंग करावं लागेल ना तिथं. ओके, तर त्याच्यासाठी पण हे टेक्निक यूज केलं जातं. ऑर दोज लिक्विड्स विच डिकम्पोज ऑन हीटिंग, दीज आर प्युरिफाईड बाय कॅरिंग आउट डिस्टिलेशन अंडर द रिड्यूस्ड प्रेशर. आणि काही लिक्विड्स असे पण असतात की जे काय होतात, डिकम्पोज होतात. डिकम्पोज होतात म्हणजे काय, तर त्यांचं जे केमिकल फॉर्म्युला आहे किंवा जे केमिकल स्ट्रक्चर आहे हे काय होतं, ब्रेक होतं, डिस्ट्रॉय होतं, त्यांना म्हटलं जातं डिकम्पोजिशन. टेम्परेचर वाढवलं की ते डिकम्पोज होतात. ओके, मग त्या लिक्विडचं कसं केलं जाणार सेपरेशन, त्या लिक्विडचं कसं केलं जाणार डिस्टिलेशन, तर बाय युझिंग रिड्यूस्ड प्रेशर. ओके, त्याच्यासाठी हे टेक्निक यूज केलं जातं, ज्यांचा खूप जास्त हाय बॉइलिंग पॉईंट आहे किंवा जे हीटिंग केल्यानंतर जे लिक्विड काय होतात, डिकम्पोज होतात, डिस्ट्रॉय होतात, त्यांच्यासाठी हे टेक्निक यूज केलं जातं. इन दिस मेथड लिक्विड इज मेड टू बॉइल ॲट अ टेम्परेचर विच इज बिलो इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉईंट बाय रिड्युसिंग द प्रेशर ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड. सिम्पल आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बिकर घेतला आणि त्याच्यामध्ये हे तुमचं लिक्विड आहे. ओके, आणि याचा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट केला तर हा फॉर एक्झाम्पल वॉटर असेल, H2O जर घेतला आपण, तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, तर 100 डिग्री सेंटीग्रेड आहे, आपल्याला वेल नोन आहे. ओके, पण हेच जर आपण काय केलं, याच्यावरती एक पिस्टन जर आपण काय केलं, फिट केला, आणि याच्यामधली जी हवा आहे किंवा जे प्रेशर आहे, हे प्रेशर आपण काढून घेतलं. ओके, प्रेशर आपण काय केलं, काढून घेतलं, रिड्यूस केलं ना प्रेशर. कसं रिड्यूस केलं, तर इथं व्हॅक्युम क्रिएट केला आपण. काय केला, व्हॅक्युम क्रिएट केला. आणि तर जर आपण इथं बॉईल केलं किंवा त्याला हीटिंग दिलं, तर त्याचा जो बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेंटीग्रेड न राहता काय होतो, कमी होतो. इट इज डिपेंड अपॉन दॅट प्रेशर. जेवढं तुम्ही प्रेशर कमी कराल, तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, कमी होत जातो. यालाच काय म्हणायचं, रिड्यूस्ड प्रेशर. देर विल बी रिड्यूस इन द बॉइलिंग पॉईंट, त्यांचा बॉइलिंग पॉईंट पण काय होतं, कमी होतं. मग आता सेंटेन्स बघा, व्यवस्थित समजेल. इन दिस मेथड लिक्विड इज मेड
टू बॉईल ॲट अ टेम्परेचर ऑफ इट्स बिलो इट्स नॉर्मल बॉइलिंग पॉईंट, म्हणजे जो नॉर्मल बॉइलिंग पॉईंट आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला बॉईल केलं जातं. कसं केलं जातं? तर बाय रिड्युसिंग द प्रेशर, बाय रिड्युसिंग द प्रेशर ऑन द सर्फेस ऑफ दॅट लिक्विड. नाव दिस प्रेशर इट इज रिड्युस्ड बाय युझिंग द वॉटर पंप ऑर अ व्हॅक्युम पंप. दोन प्रकारचे पंप असतात, हे वॉटर पंप यूज केला जातो किंवा व्हॅक्युम पंप. ओके, आपल्या घरामध्ये क्लिनिंगसाठी जो व्हॅक्युम क्लीनर असतो त्याच्यासारखंच, म्हणजे तो काय करतो हवा ओढून घेतो ना. सिमिलरली इथं पाईप फिट केले जाणार आहे आणि याच्यामध्येही व्हॅक्युम पंपला काय करणार, अटॅच करणार आपण. ओके, मग आतमधली जी काय हवा आहे ती काय होणार, रिड्यूस होणार, म्हणजे प्रेशर कमी होणार आहे व्हॅक्युम पंप. ओके, इन सोप इंडस्ट्री ग्लिसरॉल इट इज सेपरेटेड फ्रॉम सोप बाय युझिंग दिस टेक्निक. सोप इंडस्ट्रीमध्ये हे टेक्निक यूज करावंच लागतं कंपल्सरी, कारण सोप काय होतो सेपरेट करायचं असेल ना, त्याच्यापैकी ग्लिसरॉल फक्त आपल्याला सेपरेट करायचं आहे. जर जास्त टेम्परेचर दिलं डिस्टिलेशनला तिथं ग्लिसरॉलसाठी तर काय होणार आहे, तर तो जो सोप आहे तर सोप काय होणार, डिकम्पोज होणार, खराब होणार ना, काळा पडेल ना सोप. मग तो चालेल का सोप आपल्याला, आहे का? फॉर एक्झाम्पल सोप आपला साबण आहे आणि तो ब्लॅक, चालेल ना? आपल्याला चालणार नाही ना तसा. म्हणून त्याच्यासाठी हे स्पेशल, हे कंपल्सरी यूजच करावं लागतं टेक्निक. ओके, डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर, किंवा याला असं पण म्हटलं जातं डिस्टिलेशन अंडर व्हॅक्युम. ओके, समजलेलं आहे टेक्निक? ओके, दीज आर द थ्री टेक्निक्स ऑफ डिस्टिलेशन. विच थ्री टेक्निक्स? सिम्पल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड डिस्टिलेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर. ओके, नाव वील गो फॉर द नेक्स्ट टेक्निक फॉर द सेपरेशन, द वेल नोन बेसिक टेक्निक अँड इट इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. ओके, एक्स्ट्रॅक्शन मीन्स, एक्स्ट्रॅक्शन मीन्स ऐकून असाल की तुम्ही एक्स्ट्रॅक्शन, गोल्ड एक्स्ट्रॅक्शन, सिल्वर एक्स्ट्रॅक्शन, तसंच एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर त्याच्यामधून स्पेसिफिक जो आपल्याला कॉम्पोनंट हवा आहे तो फक्त स्पेसिफिक काढून घेणं, याला काय म्हटलं जातं, एक्स्ट्रॅक्शन म्हटलं जातं. ओके, मग इथं काय करतो आपण, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन करतो. म्हणजे काय करतो, तर ऑफकोर्स सॉल्व्हंटनं काय करणार आहे, एक्स्ट्रॅक्शन करणार आहे सॉल्व्हंटच्या मदतीनं. म्हणजे त्याच्यामधला जो स्पेसिफिक पार्ट आहे, जो इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे जो आपल्याला हवा आहे, तो आपण सॉल्व्हंटच्या मदतीनं काढून घेणार आहोत. ठीक आहे, बघूयात आपण. वेन अन ऑर्गॅनिक सबस्टन्स इट इज प्रेझेंट इन अन ॲक्विअस सोल्युशन, इट कॅन नॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सोल्युशन बाय शेकिंग विथ इट विथ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इन विच द सॉरी इट कॅन नॉट बी म्हटलो मी इट कॅन बी इट कॅन बी इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सॉल्व्हंट बाय शेकिंग इट विथ अन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इन विच द सबस्टन्स इज मोर सोल्युबल इन विच द सबस्टन्स इज मोर सोल्युबल. ओके, एक थोडक्यात आधी टेक्निक सांगतो तुम्हाला काय होणार आहे ते. ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे आणि तो कशामध्ये प्रेझेंट आहे, तर ॲक्विअस सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बीकर आहे. ॲक्विअस सोल्युशन म्हणजे काय, तर डायरेक्टली आपण वॉटर पकडूयात, H2O. ओके, आणि त्याच्यामध्ये आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आतमध्ये वॉटर आहेच आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहे. ओके, मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ॲक्विअस सोल्युशन हे मिक्स होत नाहीत ना, बरोबर आहे का? ऑर्गॅनिक, त्यांची सोल्युबिलिटी डिफरंट. ॲक्विअस जे असतात ते आयोनिक असतात. आयोनिक जे कोणते कंपोनंट असतात ते ॲक्विअस म्हणजे वॉटरमध्ये काय होतात, सोल्युबल होतात. फॉर एक्झाम्पल NaCl. पण जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात किंवा जे ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात ते ॲक्विअस म्हणजे वॉटरमध्ये सोल्युबल होत नाहीत. ओके, मग त्यांचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं? इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सोल्युशन बाय शेकिंग इट विथ अन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इन विच द सबस्टन्स इज मोर सोल्युबल. ओके, जस्ट आय टोल्ड यू आवर ऑर्गॅनिक सबस्टन्स विच वी हॅव टू सेपरेट इट इज प्रेझेंट इन ॲक्विअस सोल्युशन. ओके, ॲक्विअस कंडिशन आहे, तिथं वॉटर आहे, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याची सोल्युबिलिटी कमी असणार आहे. मग हा जर आपल्याला सेपरेट करायचा असेल तर काय करणार आहे आपण,
तर त्याच्यामध्ये एक सॉल्वंट ऍड करणार आहे. ओके, कोणतं सॉल्वंट? तर ऑर्गेनिक सॉल्वंट ऍड करायचं. आता ऑर्गेनिक सॉल्वंट ऍड केलं की त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपला जो ऑर्गेनिक जो सबस्टन्स आहे जो आपल्याला सेपरेट करायचा आहे तो त्याच्यामध्ये काय होणार, सोल्युबल होणार आहे. मग कोणता सोल्युबल आहे तो बघायचा, मोर सोल्युबल. ओके, तो सॉल्वंटची तो सॉल्वंट त्याच्यामध्ये ॲड करायचा. मग तो सॉल्वंट ॲड केला की काय होणार आहे, तो आपला ऑर्गेनिक सबस्टन्स जो आहे तो आपल्या सॉल्वंटमध्ये काय होणार, डिझॉल्व होणार. ओके, मग आता सॉल्वंट कोणतं आहे, ऑर्गेनिक आहे. आणि आधीचं कोणतं आहे बघा सॉल्वंट इथं, तर ॲक्विअस आहे. मग ॲक्विअस आणि ऑर्गेनिक हे दोन्ही मिक्स होत नाहीत ना, ॲक्विअस आणि ऑर्गेनिक या दोन गोष्टी काय होत नाहीत, मिक्स होत नाहीत, त्या दोन्ही काय असतात, सेपरेट असतात. मग आपण सिम्पल सेपरेशन केलं बाय युझिंग सेपरेटिंग फनेल, वी कॅन सेपरेट आवर ऑर्गेनिक सबस्टन्स. तो जो ऑर्गेनिक सबस्टन्स आहे तो आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. ओके, पण याच्यासाठी आपण यूज काय केलं, तर ऑर्गेनिक सॉल्वंट यूज केला. ओके, ऑर्गेनिक सबस्टन्स आहे म्हणून ऑर्गेनिक सॉल्वंट यूज केलं. सिमिलरली जर इथे ऑर्गेनिक ऑलरेडी असतं तर आपण ॲक्विअस पण यूज केलं असतं. पण इम्पॉर्टंट काय आपलं, की जो सबस्टन्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे त्याची सोल्युबिलिटी कशात आहे. ओके, जो सबस्टन्स आपल्याला सेपरेट करायचा आहे त्याची सोल्युबिलिटी कशात आहे, तोच इथं काय केला जातो, यूज केला जातो सॉल्वंट. जर ऑर्गेनिक सबस्टन्स सेपरेट करायचा आहे तर ऑर्गेनिक सॉल्वंट यूज केलं जातं. जर ॲक्विअस सबस्टन्स असेल किंवा आयोनिक सबस्टन्स असेल, इनऑर्गेनिक सबस्टन्स असेल, तर त्याच्यासाठी ॲक्विअस सॉल्वंट पण आपण यूज करू शकतो. ओके, तुम्हाला स्टडीसाठी ऑर्गेनिक सॉल्वंटच आहेत जे काही एक्झाम्पल्स आहेत ते मॅक्झिमम. ओके, पुन्हा एकदा सेंटेन्स सांगतो आहे बघा. वेन अन ऑर्गेनिक सबस्टन्स इज प्रेझेंट इन ॲक्विअस सोल्युशन, ॲक्विअस सोल्युशनमध्ये ऑर्गेनिक सबस्टन्स आहे, इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड ऑर सेपरेटेड फ्रॉम दॅट सोल्युशन बाय शेकिंग इट विथ ऑर्गेनिक सॉल्वंट. त्याच्यामध्ये आपण ऑर्गेनिक सॉल्वंटची ॲडिशन केली आणि हे शेक केलं. मग हे ऑर्गेनिक सॉल्वंट कसं, इन विच द सबस्टन्स इज मोर सोल्युबल, की या ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये तो सबस्टन्स काय पाहिजे, मोर सोल्युबल पाहिजे. ओके, नाउ व्हॉट हॅपन्स, द ऑर्गेनिक लिक्विड शुड बी इमिसिबल विथ द वॉटर अँड बी एबल टू फॉर्म द टू लेयर्स. मग आता जे हे आपण ऑर्गेनिक सॉल्वंट यूज ॲड केलेलं आहे आणि पहिलं जे ॲक्विअस आहे, हे दोन्ही पण काय पाहिजेत, तर इमिसिबल पाहिजेत, म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स नाही झाले पाहिजेत. ओके, जनरली इमिसिबलच असतात ऑर्गेनिक आणि वॉटर, ॲक्विअस सॉल्वंट हे काय असतात, इमिसिबल असतात, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. मग मिक्स होत नाहीत म्हणजे काय, तर त्याचे दोन लेयर्स तयार होतात. त्यांचे काय तयार होतात, दोन लेयर्स तयार होतात. ठीक आहे, याच्यासाठी कॉमन जर एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ऑर्गेनिक सॉल्वंट तुम्ही इथर घ्या. ओके, किंवा रॉकेल पेट्रोल म्हटलं तरी चालेल, ते वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही. रॉकेल पेट्रोल, ओके, ते वॉटरमध्ये मिक्स होत नाही. ओके, मग ते काय करतात, तर दोन लेयर्स तयार करतात. नाव इन दिस प्रोसेस द सोल्यूट इट डिस्ट्रीब्यूट्स इट सेल्फ बिटवीन द टू इमिसिबल लिक्विड्स. आता याच्यामध्ये काय होतं, की जो सबस्टन्स आपल्याला सेपरेट करायचा आहे त्याला म्हटलं जातं सोल्यूट. ओके, तो स्वतःला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो, डिस्ट्रीब्यूट्स इट सेल्फ बिटवीन टू इमिसिबल लिक्विड. ते स्वतःला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो, कोणामध्ये करतो, तर ऑर्गेनिक सबस्टन्स आपण ॲड, सॉरी ऑर्गेनिक सॉल्वंट आपण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तर वरती ऑर्गेनिक सॉल्वंट असेल आणि खाली ॲक्विअस सॉल्वंट असेल. याच्यामध्ये तो जो आपला सोल्यूट आहे किंवा तो जो आपला सबस्टन्स आहे जो सेपरेट करायचा आहे, तो स्वतःला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, मग कुठे डिस्ट्रीब्यूट जास्त होईल रे, कुठे डिस्ट्रीब्यूट जास्त होईल, ऑफकोर्स ज्याच्यामध्ये सोल्युबिलिटी जास्त आहे तिथे डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे कुठं होईल रे, म्हणजे कुठं होईल, बरोबर आहे, कुठल्या साईडला होणार आहे, वरच्या, कारण तो ऑर्गेनिक सबस्टन्स आहे आणि वरती कोणतं ऑर्गेनिक सॉल्वंट आहे ना, म्हणून तो काय करतो, स्वतःला डिस्ट्रीब्यूट करतो. आणि मॅक्झिमम कुठं करतो, तर वरच्या साईडला करतो. ओके, बिकॉज इट हॅव हायर सोल्युबिलिटी, कारण वरचं जे ऑर्गेनिक सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये त्याची सोल्युबिलिटी काय, जास्त आहे. ओके, म्हणून तो काय करतो,
डिस्ट्रीब्यूट करतो, डिस्ट्रीब्यूट इट सेल्फ बिटवीन टू इमिसिबल लिक्विड्स फ्रॉम द एक्वियस फेज द सोल्यूशन गेट एक्सट्रैक्टेड इन द ऑर्गेनिक फेज. ओके, आधी कुठं होता, एक्वियस फेजमध्ये होता, त्याच्यातून कुठं गेला, ऑर्गेनिक फेजमध्ये गेला. हे दोन डिफरंट फेजेस आहेत ना, सेपरेशन झालेलं इथं. ओके, या काय दोन डिफरंट फेजेस आहेत, वरचे ऑर्गेनिक फेज आहे आणि खालचे एक्वियस फेज आहे. ओके, द एक्स्ट्रॅक्शन ऑफ कंपाऊंड टेक्स प्लेस ऑन द बेस्ड ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन द सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड इन टू लिक्विड्स. ओके, हे जे एक्स्ट्रॅक्शन आहे हे कशावरती बेसला आहे, तर हे जे दोन सॉल्वंट आहे त्यांच्यामध्ये आपल्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी डिफरंट आहे, याच्यावरती हे एक्स्ट्रॅक्शन किंवा सेपरेशन डिपेंड आहे. आय विल शो यू द फिगर, देन वी विल डिस्कस. सी, दिस इज द फिगर. ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ कंपाऊंड टेक्स प्लेस बेस्ड ऑन द डिफरन्स इन सोल्युबिलिटीज ऑफ द कंपाऊंड इन टू लिक्विड. ओके, आता फिगरमध्ये एक सेगमेंट तुम्हाला जरा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. सॉल्वंट लेअर आहे वरती आणि खाली ऑर्गेनिक कंपाऊंड इन ॲक्विस लेअरमध्ये, म्हणजे हे ॲक्च्युली आहे ऑर्गेनिक कंपाऊंड कशामध्ये आहे, ॲक्विस लेअरमध्ये आहे. ॲक्विस लेअर आहे म्हणून इथं काय केलं, जरा ब्ल्यूश कलर दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आपला काय सबस्टन्स आहे, ऑर्गेनिक सबस्टन्स. मग याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर सॉल्वंट लेअर ॲड केला. मग सॉल्वंट कोणता ॲड केलं, तर ऑर्गेनिक सॉल्वंट ॲड केला. ओके, मग आता ऑर्गेनिक सॉल्वंट ॲड केल्यामुळे काय होणार आहे, तर ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये या आपल्या ऑर्गेनिक कॉम्पाऊंड ज्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे त्याची सोल्युबिलिटी जास्त असणार आहे. मग ॲड केल्यानंतर पुढं काय होणार, तर खाली फक्त ॲक्विस लेअर राहणार आणि त्याच्यामधला जो ऑर्गेनिक कंपाऊंड आहे तो कुठं सोल्युबल होणार आहे, तर आपल्या ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये. म्हणून आहे बघा काय दिलं, ऑर्गेनिक कंपाऊंड इन सॉल्वंट लेअर. ओके, कलर पण बघा चेंज झालेला आहे ना, इथं येलो होता आधी सॉल्वंट, त्याचा कलर चेंज झाला का, तर त्याच्यामध्ये तो आपला सबस्टन्स, तो ऑर्गेनिक कंपाऊंड काय झालेला आहे, डिझॉल्व झालेला आहे. मग आता हे काय झाले, इथं डिस्ट्रीब्युशन झालं, ॲक्विस लेअर आणि ऑर्गेनिक लेअर. मग हे काय करणार, आपण इथून हे स्टार्ट करणार आणि एक लेअर सेपरेट करणार आणि वरचा लेअर सेपरेट करणार. ओके, एकदम सिंपल टेक्निक आहे. ऑन द शेकिंग फॉर फ्यू टाइम्स विथ स्मॉल वॉल्यूम्स ऑफ द ऑर्गेनिक फेज मोस्ट ऑफ द सोल्यूट गेट्स एक्स्ट्रॅक्टेड इन टू द ऑर्गेनिक फेज. द ऑर्गेनिक सॉल्वंट इज देन रिमूव्ह बाय डिस्टिलेशन अँड द सोल्यूट इज कलेक्टेड. आता याच्यामध्ये जे काय हे ऑर्गेनिक सॉल्वंट आहे, म्हणजे हे वरचं आहे इथलं, हे सेपरेट केल्यानंतर हे काय केलं जातं, डिस्टिल्ड केलं जातं. डिस्टिल्ड म्हणजे काय, डिस्टिलेशन झालेलं आहे आपलं, सिम्पल डिस्टिलेशन. याच्यामध्ये ऑर्गेनिक सबस्टन्स सोल्युबल आहे आणि लिक्विड काय करायचं, सेपरेट करायचं. म्हणजे आपण काय करणार, सिम्पल डिस्टिलेशन करणार की ज्याच्यामध्ये या लिक्विडचं कन्वर्जन वेपरमध्ये होणार आणि ते वेपर पुन्हा आपण कंडेन्स करणार आणि तेच सॉल्वंट आपण पुढे यूज करू शकतो सेम एक्सपेरिमेंटसाठी. ठीक आहे, हे काय करणार आहे, आपण रियूज करणार आहे. आणि जो ऑर्गेनिक आपल्याला जो सबस्टन्स आहे तो डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये ॲज इट इज ॲट द बॉटम मिळणार आहे. ओके, द सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस इज इम्पॉर्टंट अँड इट हेल्प्स क्लीन सेपरेशन्स इन शॉर्ट टाइम स्पॅन. ओके, खूप कमीत कमी वेळामध्ये या मेथडनं आपण सेपरेशन करू शकतो, खूप कमीत कमी वेळेमध्ये या मेथडनं आपण सेपरेशन करू शकतो. कोणताही सबस्टन्स असू देत तुमचा, फक्त त्याची सोल्युबिलिटी त्याच्यामध्ये पाहिजे, त्या फेजमध्ये किंवा त्या सॉल्वंटमध्ये पाहिजे, त्याची फक्त तुम्हाला सिम्पल ॲडिशन करायची. जरी टेक्निक इझी असलं तरी याच्यासाठी काही म्हणजे टॅक्स आहेत, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही इथं सॉल्वंटची ॲडिशन केलेली आहे तेव्हा याच्यामध्ये शेकिंगची प्रोसेस आहे, ती शेकिंग एक स्पेसिफिक मॅनरमध्ये करावं लागतं. तुम्हाला मी त्याचा एक ॲनिमेशन दाखवेन, एक व्हिडिओ दाखवेन तुम्हाला छोटासा, आणि हे लेयर्स आहेत ॲक्च्युअली कशी दिसतात किंवा ॲक्च्युअल सेपरेट कसे होतात ते पण तुम्हाला दाखवतो मी. येस, व्यवस्थित बघून घ्या. आहे का स्पेसिफिक शेकिंग आहे, रिव्हर्स पकडलेलं आहे. बघा हे जे ॲपॅरेटस आहे ते काय पकडलेलं आहे, रिव्हर्स पकडलेलं आहे, उलटं. बरोबर आहे, दिसतंय सर्वांना. ओके, आणि ते काय केलेलं आहे, शेक केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये सॉल्वंटची ॲडिशन केली आणि ते शेक केलं आणि इथं
पुन्हा बघा इथं ओपन केलेलं आहे. हे ओपन कशासाठी केलं जातं, तर आतमध्ये एक प्रेशर क्रिएट होतं, ते प्रेशर रिलीज करण्यासाठी काय केलं जातं, तर ते नॉब काय केला जातो, तो ओपन केला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्हाला दोन सेपरेट लेयर्स दिसत आहेत, बघा ऑर्गॅनिक लेयर अँड ॲक्विअस लेयर. ओके, दिसतं ॲक्च्युअल आहे डायग्राम, ॲक्च्युअल फिगर आहे, ॲक्च्युअल प्रोसेस आहे इथे दिसते, बघा आहे का, येलो कलर वरती आहे आणि खाली काय बघा वॉटर लायक आहे, बघा एकदम. ओके, ते वॉटर आहे, डायरेक्ट वॉटर ॲक्विअस लेयर म्हणतो आपण त्याला, आणि वरचा जो येलोईश दिसत आहे तो आहे ऑर्गॅनिक लेयर आहे. ओके, असे दोन सेपरेट लेयर दिसतात. मग आपण पुन्हा काय करणार इथं, तर हे हा नॉब आपण ओपन करणार आणि खाली हे दोन्ही सेपरेट करून घेणार सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. ओके, सिंपल टेक्निक आहे. काय करणार आहे, आधी आपला सबस्टन्स असणार आहे तो ॲक्विअस लेअरमध्ये असणार आहे, त्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्वंटचे ॲडिशन करणार, मग ते शेक करून घेणार. शेक केल्यानंतर काय होणार, आपला ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार, म्हणजे कोणता, तर वरच्या लेअरमध्ये त्याच्यामध्ये डिझॉल्व होणार. आणि तो एकदा डिझॉल्व झाला की आपण काय करणार आहे, सेपरेशन करून घेणार. सेपरेशन केल्यानंतर हा जो ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे हा आपण इव्हॅपोरेट करणार किंवा डिस्टिलेशन करून काढून घेणार. ओके, आणि तो जो सॉलिड आहे तो इथे आपण सेपरेट करू शकतो. ओके, दिस इज द सिंपल टेक्निक ऑफ सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. ओके, नाउ सी, इफ द सोल्यूट इट इज लेस सोल्युबल इन ऑर्गॅनिक फेज, देन दिस टेक्निक इट इज कॉल्ड एज कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन अँड इट इज यूज्ड वेअर द सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट इज यूज्ड रिपीटेडली फॉर द एक्स्ट्रॅक्शन. ओके, जर काही केसमध्ये काय होतं, तो जो आपला सोल्यूट आहे किंवा जो सबस्टन्स सेपरेट करायचा आहे तो लेस सोल्युबल जर असेल, आपल्या सॉल्वंटमध्ये काय असेल, लेस सोल्युबल असेल, तर काय करावं लागतं, तर हीच प्रोसेस काय करावी लागते, रिपीट करावी लागणार आपल्याला. फॉर एक्झाम्पल, एकदा केलं सेपरेशन, पुन्हा सेकंड टाईम करायचं, पुन्हा थर्ड टाईम, असं कंटिन्युअस तुम्हाला काय करावं लागणार आहे, रिपिटेशन करावं लागणार आहे. पण याच्यासाठी जे सॉल्वंट आहे हे तुम्ही तेच यूज करू शकता, म्हणजे डिस्टिलेशन करायचं आणि तेच सॉल्वंट यूज करू शकतो आपण. याला म्हटलं जातं कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन. हे कशासाठी यूज केलं जातं, तर सोल्यूट लेस सोल्युबल असेल तर, सोल्यूट लेस सोल्युबल असेल तर, नाहीतर रेग्युलर एक्स्ट्रॅक्शन सफिशियंट आहे जर सोल्युबिलिटी व्यवस्थित असेल तर. ओके, इफ द सोल्यूट इज लेस सोल्युबल इन ऑर्गॅनिक फेज देन द टेक्निक इट इज कॉल्ड एज कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन अँड इट इज यूज्ड वेअर द सेम अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट, सेम ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे तेच करावं, काय करतो आपण, इज यूज्ड रिपीटेडली फॉर द एक्स्ट्रॅक्शन, तेच आपण पुन्हा पुन्हा काय करतो, रिपीटेडली यूज करतो. ओके, दिस टेक्निक इन्व्हॉल्व्स कंटिन्युअस डिस्टिलेशन ऑफ द सॉल्वंट विद इन द सेम असेंबली, thus use the large quantity of organic solvent it is avoided. Okay, he repeatedly ka karaycha, tar continuous apan distillation karnar ahe ani distillation kelay mhon nantar je solvent apanla milnar ahe hech apan punna apan use karnar ahe, mhanje second step sathi punna hi to solvent milnar ahe, hech apan pudhe kay karnar, use karnar, punna distillation karnar, ek continuous distillation ahe. ओके, याच्यामुळे होणार आहे काय, तर लार्ज अमाऊंट ऑफ जे सॉल्वंट तुम्हाला लागणार आहे, ओके, हे लागणार नाही, कारण तेच सॉल्वंट आपण रियूज रियूज करणार आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये सॉल्वंटचा थोडा लॉस होतो, पण तो खूप कमी असतो. जास्त क्वांटिटीमध्ये यूज करण्यापेक्षा तेच डिस्टिलेशन करून यूज करणं सोयीस्कर पडतं. ठीक आहे, हे तुम्ही यूज करू शकता कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन किंवा सॉक्सलेट ॲपॅरेटस किंवा सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन, ही एक टेक्निक आहे. ते काय तुम्हाला स्टडीला नाही आहे, पण जस्ट फॉर नॉलेज तुम्हाला दाखवतो मी काय असते ते. सी, दिस इज अ सॉक्सलेट ॲपॅरेटस ऑर सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन टेक्निक. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर जर सोल्युबिलिटी कमी असेल तर याच्यासाठी हे यूज केलं जातं, म्हणजे सेम सॉल्वंट आहे ते सॉल्वंट बघा इथं फिल होतं, पुन्हा तेच यूज केलं जातं, फिल होतं, पुन्हा तेच यूज केलं जातं.
ऍक्च्युली हे खालीवर होत नाही, जे काय वरून डिस्टील होईल तेच काय केलं जातं याच्यातून, तेवढंच पुढं पडतं आणि पुन्हा याच्यामध्ये येतं आणि तेच पुन्हा यूज केलं जातं रिपीटेडली. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सॉल्वंट डिस्टील करायची काही गरज लागत नाही. इथं वरती आहे बघा, ओके, कंडेन्सर आहे, या कंडेन्सरनं ते काय होतं, कंडेन्स होतं सॉल्वंट आणि तेच पुन्हा यूज केलं जातं, कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन बाय युझिंग सॉक्सलेट ॲपॅरेटस ऑर सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन टेक्निक. ओके, दिस इज द सिम्पल सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन, दिस इज अ सिम्पल सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन. दोन टेक्निक्स आहेत त्याचे, सिम्पल एक्स्ट्रॅक्शन बाय युझिंग सेपरेटिंग फनेल, दिस इज द सेपरेटिंग फनेल जस्ट वी हॅव सीन, अँड अनदर वन इट इज बाय युझिंग सॉक्लेट ॲपरेटस. इथे दिलं सॉक हेल्ट ॲपरेटस किंवा सॉक्लेट एक्स्ट्रॅक्शन असेंब्ली. ओके, फॉर दिस व्हिडिओ वी विल स्टॉप हियर. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स. Whatever you have points or whatever you have doubts, please note down it and we will discuss that doubts in our next lecture. Okay? For this video, we will stop here. Thank you very much.